खरं तर आता नवीन पुस्तक महाराष्ट्रात लिहिलं गेलं पाहिजे, पक्ष कसा फोडायचा. सर्व देऊनही काही लोक समाधानी नसतात आणि आजही तेच घडलेलं आहे. आता ईडी ह म्हणायची पाळी आली किंवा अ म्हणायची पाळी आली, ईडी अ असं आपण म्हणू त्याला. वैचारिक विरोध असायचा, आता वैयक्तिक विरोध राजकारणात आलेला आहे. मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दादांची धुसफूस त्यावेळेस सुरू होती. सत्तेमध्ये सहभागी दादा होणार अशी जोरात चर्चा होती. त्याला ब्रेक लावण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं होतं. परंतु सत्ता ही सर्वोच्च आहे, सत्तेला आता विचार राहिलेला नाही, पक्षाची आयडियोलॉजी राहिलेली नाही, सत्तेला कुठल्याही मर्यादा राहिला नाही. सत्ता मिळवत असताना परमोच्च सर्वोच्च आणि काही लोकांना सवय सत्तेशिवाय न जगण्याची आहे आणि त्याचा तो परिपाक आहे. खरं तर आता नवीन पुस्तक महाराष्ट्रात लिहिलं गेलं पाहिजे, पक्ष कसा फोडायचा. हे नवीन पुस्तक आता कोणाला तरी सांगून लिहायला लावायला पाहिजे, नाहीतर आम्ही सुद्धा लिहायचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं हे सगळं झालं, मला वाटतं की याला पवार साहेबांचा पाठिंबा नाही, पूर्वीही नव्हता आणि आत्ताही नाही. परंतु पुढील जितके आमदार आत्ता जात आहेत, जो कायद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामध्ये मोठ्या पवारसाहेबांची भूमिका काय असणार यावरून ते स्पष्ट होणार आहे. नाही, असं आहे की शेवट प्रत्येकाला पक्ष चालवत असताना तुम्ही पाहिलं, सर्व देऊनही काही लोक समाधानी नसतात आणि आजही तेच घडलेलं आहे. पक्षप्रमुख म्हणून पक्ष पद्धतीनं सांभाळण्याचं काम करतो. आज आलेलं सरकार, पूर्वी आपण एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन झालं ते ईडीचं सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी मान्य केलं. ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. आता ईडी ह म्हणायची पाळी आली किंवा अ म्हणायची पाळी आली, ईडी अ असं आपण म्हणू त्याला. तर हे सगळं जे चाललेलं आहे हे कोणाच्या गळ्याला फास आवळून, कोणाला शासकीय आपल्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आणि वाटेल त्या पद्धतीनं सत्ता मिळवायची, सत्ता टिकवायची, काय हाल होतील बिचाऱ्या भाजपच्या बाकीच्यांचे. राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलेलं आहे की गेलेल्या 80% आमदार हे वापस येतील. नाही, मागच्या वेळेस जे आपण पाहिलं शपथविधी पहाटेचा, त्यावेळेस पवार साहेब म्हटले ते खरं झालं होतं. आता आपण वाट बघू, आज त्यावर काही अधिक बोलणं उचित होणार नाही. जरी 9 मंत्र्यांनी शपथ घेतला तरी आमदारांची देखील एक मोठी संख्या तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नाही, माझ्या आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये 28 आमदारांच्या सह्या झालेल्या होत्या, कदाचित 28 ते 30 असू शकतात. आणि शेवट हा पुन्हा कायद्याचा प्रश्न आलाच. एखादा पक्ष स्प्लिट होतो, फुटतो, त्यावेळेचे आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली, त्यामध्ये आता पक्षाची भूमिका, पक्षप्रतोदांची भूमिका, याला किती कोण विरोध करतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण आज जे झालं ते मात्र महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राची एकूण इतक्या वर्षाची राजकीय परंपरा, जो आपण त्याला असं म्हणू की इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये कधी घडलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये घडताना आपल्याला सगळ्याला दिसत आहे, विशेष करून या 5 वर्षामध्ये दिसत आहे. काय करणार, सर्व सर्वे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवावर काही जमत नसेल तर दुसऱ्याच्या जीवावर काही करता येईल का,
हा प्रकार किंवा प्रयत्न आता झाल्याचं दिसतो आहे. नाही, असं आहे की हा खंजीर खुपसण्याचा विषयच नाही, हा जीव घेण्याचा विषय आहे. हा राजकारण इतकं खालच्या स्तरावर घाणेरड्या स्तरावर गेलेलं आहे की वैयक्तिक दुश्मनी इतकी विकोपाला जात चालली आहे. वैचारिक विरोध असायचा, आता वैयक्तिक विरोध राजकारणात आलेला आहे. एकमेकाची तुम्ही सगळे चॅनलच्या पुढे, तुम्हालाही माहिती आहे, आम्ही धोरणावर चर्चा करायचो, आम्ही पक्षाच्या विचारावर चर्चा करायचो, आता मात्र वैयक्तिक व्यक्तीवर आम्ही चर्चा जास्त करतो. हे राजकारणाचं होत असलेलं अधपतन आहे आणि त्यातून या गोष्टी घडत आहेत, हे फार दुःखद आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूण कोणीही काही म्हणो, पण एक राजकीय परंपरा, वारसा जो काही चाललेला आहे, राजकारण संस्कृती आहे राजकारणाची, त्या सगळ्यात पायतळी तुडवणाऱ्या आहेत. आणि त्यामुळं कोणाला समाधान मिळेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला मात्र यातून समाधान मिळणार नाही. महाराष्ट्राची जनता यावर येणाऱ्या काळात अशा राजकारणाला काय धडा शिकवेल हे काळ सांगेल.